नमस्कार। काँग्रेस सध्या सोबळाचे नारे देत आहेत। महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले राहुल गांधींना भेटून आले आणि राहुल गांधींनी या भूमिकेला पाठिंबा दिला असं सांगितलं गेलेलं आहे। काँग्रेसला सोबळावर निवडणुका लढविण्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा। जेथे जेथे राहुल गांधी आहेत तेथे तेथे पराभव आहे हे असे जणू सूत्रच ठरलेले आहे। सोबळाचा नारा देण्यापूर्वी आपला पक्ष नेमका कोणत्या अवस्थेत आहे याचा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता काँग्रेसच्या धुरीणांना म्हणजेच गांधी घराण्यातील नेत्यांना नेतृत्वांना राहिलेली दिसत नाही। आज खरे तर काँग्रेस पक्ष जिवंत आहे तो कोणाच्या तरी चुकीमुळे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वेडेपणामुळे आणि शिवसेनेने सत्तेत येण्यासाठी जो अट्टाहास धरला, आपला मुख्यमंत्रीकडे होण्यासाठी जो अट्टाहास धरला, त्यामुळे काँग्रेस आज जिवंत दिसते आहे। नाहीतरी काँग्रेस एवढीही निवडून आली नसती ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि त्यांना सत्ता तर मिळाली नसतीच नसती। 2024 निवडणुकीमध्ये मोदी पुन्हा नव्याने निवडून येणार हे काही स्वतंत्रपणे सांगायची आवश्यकता नाही, कारण त्यांना विरोध करणारा एकही विरोधी राजकीय पक्ष आज अस्तित्वात नाही। मोदी समजून घ्यायची कुणाची तयारी नाही। जोपर्यंत मोदी समजणार नाही तोपर्यंत मोदी विरोध अस्तित्वात येणार नाही। मोदी समजून घेण्यासाठी एक मोठी तपश्चर्या लागणार आहे। तपश्चर्या ही राजकीय अभ्यासाची लागणारी आहे, राजकीय विचाराची लागणार आहे आणि त्याला राष्ट्रीय धोरणाचा आणि हिताचा पाठबळ दिलं गेलं पाहिजे। हे कोणत्याच विरोधी राजकीय पक्षांच्या विचारसरणीत दिसून येत नाही आणि म्हणूनच 2024 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष निर्विवादपणे निवडून येईल आणि काँग्रेसला आपण कोठे आहोत हे शोधावं लागेल एवढी प्रसिद्धी खालावली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र काँग्रेसच्या या सोवळाच्या धोरणाला पाठिंबा मात्र आपण दिला पाहिजे, कारण ज्याला त्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, आपली धोरणे आखण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही येऊ इच्छित नाही। एक मात्र आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत काँग्रेस मुस्लिम दर्जीने धोरण सोडत नाही, हिंदुत्व विरोधी भूमिका सोडत नाही, तोपर्यंत काँग्रेसला या देशात भवितव्य नाही। आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काँग्रेसनी गांधी घराण्याचं नेतृत्व आता झुगारून द्यायला हवं आहे, नसेल तर येणाऱ्या पतनाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत बसलं पाहिजे। चला बघूया भविष्य नेमकं कसं आहे ते, आपणही वाट पाहूया। धन्यवाद।